नमस्कार। तुरीचा हंगाम सुरू झालाय। बाजारात तुरीची आवक वाढतीये। शेतकऱ्यांना तूर बाजाराचा अंदाज यावा यासाठी तुरीचे डेली रेट महत्वाचे आहेत। त्यामुळे आपण सोयाबीन, कापूस आणि कांद्यासह तुरीचेही डेली रेट पाहणार आहोत। आज लातूर बाजार समितीमध्ये तुरीची 1623 क्विंटल आवक झाली होती। यावेळी तुरीला किमान 5475 तर कमाल 6300 रुपयांचा दर मिळाला, तर सर्वसाधारण दर हा 5900 रुपयांचा होता। अकोला बाजार समितीमध्ये किमान 4200 तर कमाल 6050 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 5200 रुपयांचा मिळाला आहे। अमरावती बाजार समितीमध्ये 589 क्विंटल आवक होऊन सर्वसाधारण दर 5718 रुपयांचा होता। किमान दर 5200 रुपये तर कमाल दर 6235 रुपयांचा मिळाला आहे। कारंजा बाजार समितीमध्ये तुरीला किमान 5100 रुपयांचा दर मिळाला आहे, तर कमाल 6305 रुपये आणि सर्वसाधारण दर 5695 रुपयांचा मिळाला आहे। आता कर्नाटकातील तुरीचे दर पाहूयात। आज कर्नाटकातील रायचूर बाजारात तुरीची 1430 क्विंटल आवक झाली होती। यावेळी तुरीला किमान 5332 रुपये तर कमाल 6223 रुपयांचा दर मिळाला। गुलबर्गा इथं 3000 क्विंटलची आवक होऊन किमान 5500 तर कमाल 6300 रुपयानं तुरीचे व्यवहार झालेत। यादगीर इथं तुरीला 5925 तर 6929 रुपये प्रति क्विंटल दरांचा भाव मिळाला आहे। तर बिदर इथं किमान 5200 रुपये तर कमाल 6251 रुपयांनी तुरीचे व्यवहार झाले। आपल्या भागात तुरीचे आजचे दर काय होते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेट होईलच तोवर नमस्कार। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर।